वेलकम बॅक टू मराठी कराटो। तर आज आपण आलो आहे रॉयल एनफिल्डच्या शोरूममध्ये। शोरूममध्ये कोणकोणत्या ॲक्सेसरीज अवेलेबल आहेत आणि कोणकोणते रॉयल एनफिल्ड अवेलेबल आहेत हे आज आपण पाहणार आहे। तर तुम्हाला फ्रंट साईडला रॉयल एनफिल्डची सिंगल सीटवाली रॉयल एनफिल्ड पाहायला मिळते। तर यामध्ये तुम्ही पाहू शकता हिचा फ्रंट लुक कशाप्रकारे आहे तुम्ही पाहू शकता। आणि आता आपण पाहू राईट साईडला। राईट साईडला स्टॅच्यूवरती तुम्हाला हेल्मेट पाहायला मिळते। वरच्या साईडला रॉयल एनफिल्डचेच हेल्मेट आहे। जॅकेट पाहायला मिळते तुम्हाला आणि तसेच वन साईड बॅग पाहायला मिळते। आणि तसेच आता आपण पाहू खालच्या साईडला। खालच्या साईडला ब्लॅक कलरमध्ये तुम्हाला शूज पाहायला मिळतात। एवढून चांगल्या क्वालिटीचा यूज केलेला आहे। आता आपण पाहूया राईट साईडला। इथे या साईडला तुम्हाला हेल्मेट पाहायला मिळतात। ब्लॅक, रेड, ब्ल्यू अशा वेगवेगळ्या प्रकारामध्ये हे अवेलेबल आहेत। तर जर का तुम्हाला या शोरूमला व्हिजिट करायचं असेल किंवा या शोरूमला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर मी स्क्रीनवरती व डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक देतो। जर का तुम्हाला हा चॅनल आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग पाहूया आपण आता रॉयल एनफिल्ड क्लासिक 350 सिनेमॅटिक शॉट्स। सिनेमॅटिक शॉर्ट्स पाहून झाल्यानंतर जर का तुम्हाला टी व्हीस राहिल्याचा रिव्ह्यू पाहायचा असेल तर मी इथे आय बटनवरती देतो। तर इथे आहे कीसाठी कोणकोणते लागणारे किचन्स इथे अवेलेबल आहेत। म्हणजे की लागणारे किचन्स तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आहेत। वेगवेगळ्या प्रकारे यामध्ये किचन्स इथे दिलेले आहेत। चला तर मग ॲक्सेसरीज पाहूया। फ्रंटला तुम्हाला पाहायला मिळते ऑलविस ब्लॅक कलरमध्ये। तुम्ही पाहू शकता इथे कोणकोणत्या ॲक्सेसरीज अवेलेबल आहेत। तसेच मी तुम्हाला या शोरूमचा ॲड्रेस आणि स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल ॲड्रेस तर याला व्हिजिट करायला विसरू नका। इथे दुसरे व्हील ऑलो व्हील्स आहे। तुम्ही पाहू शकता इथे बॅग आहे रॉयल एनफिल्डची। तुम्ही पाहू शकता कशाप्रकारे आहे। इथे वॉटरप्रूफ बॅग आहे तुम्ही पाहू शकता। इथे इंजिन गार्ड आहेत सिल्वर कलरमध्ये। तुम्ही पाहू शकता दोन प्रकारचे इंजिन गार्ड आहेत। सिल्वर कलरमध्ये आहेत, चांगल्या क्वालिटीचे आहेत तुम्ही पाहू शकता। आणि इथे पिनर पण आहे ब्लॅक कलरमध्ये तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे। आणि तसेच फूड पॅड पण आहे सिल्वर कलरमध्ये तुम्ही पाहू शकता। आणि तसेच सायलेन्सर हा सिल्वर कलरमध्ये आहे तुम्ही पाहू शकता। ज्याची ओल्ड रॉयल एनफिल्ड आहे त्याकरता। तसेच इथे पाहूया आपण गाड, इथे एक गाड आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे। आणि इथे बंपर वगैरे दिलेले आहेत तुम्ही पाहू शकता। ब्लॅक कलरमध्ये आहेत, चांगल्या क्वालिटीचे आहेत। इथे अलॉय व्हील्स वगैरे आहेत तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे। अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे इथे ॲक्सेसरीज अवेलेबल आहेत तुम्ही पाहू शकता। सिल्वर कलरमध्ये सुद्धा आहे इथे या साईडला। आणि तसेच या साईडला फ्रंट हेडलाईट करता गार्ड्स दिलेले आहेत, जाळीमध्ये आहेत, ओपनमध्ये आहेत। तसेच इथे फुल्ली सीट अवेलेबल आहे तुम्ही पाहू शकता। इथे वरती हेल्मेट दिलेलं आहे। तसेच इथे टुअरिंग स्क्रीनसुद्धा दिलेली आहे तुम्ही पाहू शकता इथे अवेलेबल आहे। तसेच आता आपण पाहूया जॅकेट। जॅकेटसुद्धा चांगल्या क्वालिटीचे आहेत इथे अवेलेबल तुम्ही पाहू शकता। इथे ॲक्सेसरीज खूपच अवेलेबल आहेत। इथे हँड ग्लोव्ज आहेत, तसेच इथे हेल्मेट्स आहेत, टी शर्ट्स पण आहेत। खालच्या साईडला आपण पाहू टी शर्ट्सची क्वालिटी चांगली आहे। इथे बूट्स आहेत चॉकलेटी कलरमध्ये तुम्ही पाहू शकता। बॅग्स आहेत, अशा प्रकारे इथे ॲक्सेसरीज अवेलेबल आहेत। तर आता तुम्ही पाहत आहे रॉयल एनफिल्डचे क्लासिक 350 नेक्स्ट जनरेशनचं हे मॉडेल। तर या मॉडेलमध्ये आज आपण पाहणार आहे या मॉडेलची प्राईस काय आहे। तसेच इथे क्लासिक 350ची बॅजिंग दिलेली आहे तुम्ही पाहू शकता जवळून कशाप्रकारे आहे। तसेच याची आज ऑन रोड प्राईज, एक शोरूम प्राईज वगैरे आज आपण पाहणार आहे। आणि हा कलर आहे डार्क मॅट कलरमध्ये अवेलेबल आहे। तसेच हेडलाईटमध्ये हॅलोजन बल्ब वगैरे दिलेला आहे, टर्न इंडिकेटर्स वगैरे तुम्ही पाहू शकता कशाप्रकारे दिलेले आहेत। आणि तसेच टायर साईज ही पण खूप मोठ्याने ब्रॉड दिलेले आहे। जर का तुम्हाला फ्रंट लुक आवडला असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। फ्रंटने तुम्ही पाहू शकता सिल्वर आणि क्रोम फिनिशमध्ये दिलेले। इथे हेडलाईट दिलेले आहे तुम्ही पाहू शकता। इथे गार्ड्स दिलेला आहे सिल्वर कलरमध्ये, बॉडी कलर्समध्येच येतो। आणि इथे चॉकअप्स दिलेलं आहे तुम्हाला पाहायला मिळते। तसेच आता आपण पाहूया डिस्क ब्रेक। डिस्क ब्रेक हा इथं फ्रंट लुक 300 mm डिस्क ब्रेक दिलेला आहे तुम्ही पाहू शकता इथं। इथे रिफ्लेक्टर दिलेला आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे इथं फ्रंट लुक आहे। इथे ब्ल्यू स्ट्रीप दिलेला आहे। ऑलव्हील्स पण वेगळ्या प्रकारचे दिलेले आहे।
आणि टायर साईज पण खूप मोठे आहे, तुम्ही पाहू शकता इथे. आपण पाहू इंजिनमध्ये या साईडला तुम्हाला इंजिन हे ब्लॅक कलरमध्ये दिले आहे, तुम्ही पाहू शकता ब्लॅक कलर रॉयल एनफील्डची बॅज आहे. इथे या साईडला क्लच वायर दिलेली आहे, तुम्ही पाहू शकता इथे एक्झॉस्ट दिलेला आहे ब्लॅक कलरमध्ये पूर्ण आहे सायलेन्सरचा. इथे ब्रेक पॅड दिलेला आहे, तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे. आणि या साईडला बॅक साईडला फुटरेस्ट दिलेला आहे, फोल्डेबल आहे, तुम्ही पाहू शकता. इथे क्लासिक 350 ब्लू कलरमध्ये बॅजिंग, इथे सुद्धा रॉयल एनफील्डची बॅजिंग. या साईडला रेअर ब्रेक हा 270 mm दिलेला आहे, तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे डिस्क ब्रेक दिलेला आहे यामध्ये. आणि तसेच आता आपण पाहूया सायलेन्सर हा ब्लॅक पूर्ण ब्लॅक कलरमध्ये दिलेला आहे, ब्लॅक मॅट कलरमध्ये दिलेला आहे, तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आहे. आणि रॉयल एनफील्ड क्लासिकमध्ये स्पीडोमीटर डिजिटल स्पीडोमीटर दिलेला आहे, तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे स्पीडोमीटर आहे. यामध्ये आपल्याला इंडिकेटर लाईट्स, इंजिन लाईट्स, फ्युल लाईट्स आणि तसेच फ्युल गेजसुद्धा पाहायला मिळते. आणि तसेच यामध्ये टाईम, ट्रिप 1, ट्रिप 2 असे वेगवेगळे अपडेट्स पाहायला मिळतात. आणि आता आपण पाहूया हँडलबार, हँडलबार कशा प्रकारे दिलेला आहे. तुम्हाला इकडे लो बीम हाय बीम करता आणि तसेच ट्रिप करता आणि तसेच इंडिकेटर आणि हॉर्न करता. तसेच या साईडला रॉयल एनफील्डची बॅजिंग वगैरे दिलेली आहे. या साईडला इंजिन ऑन आणि ऑफ करण्याकरता रेड कलरमध्ये दिलेलं आहे. मिरर हे चांगल्या क्वालिटीचे आहे, तुम्ही पाहू शकते विजिबिलिटीही चांगली आहे. तसेच आता आपण पाहूया फ्युल टँक, ही तेरा लिटरचा दिलेला आहे, तुम्ही पाहू शकता ग्रे कलरमध्ये आहे. तसेच सीट्स पण चांगल्या क्वालिटीचे आणि त्याचे सीट साईज पण वाढवलेली आहे, तुम्ही पाहू शकता बॅक साईडला फ्रंट साईड. पाहूया लेफ्ट साईडचं व्ह्यू, आता लेफ्ट साईडला रिफ्लेक्टर दिलं आहे, तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे. आणि इंजिन हे ब्लॅक कलरमध्ये आहे, तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे दिलेले आहे इंजिन वगैरे, तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे ब्लॅक मॅट कलर दिलेला आहे. गिअर पुशनिंग वगैरे वेगवेगळ्या प्रकारे दिलेली आहे. तसेच वरती रॉयल एनफील्डची बॅजिंग दिलेली आहे, तुम्ही पाहू शकता या साईडला. तसेच या साईडला क्लासिक 350 बॅजिंग दिलेली आहे. आणि तसेच बॅक साईडला तुम्हाला सेफ्टीकरता गार्ड दिलेला आहे, तुम्ही पाहू शकता सेफ्टी गार्ड कशा प्रकारे दिले, चांगल्या क्वालिटीचे सेफ्टी गार्ड यूज केलेला आहे, तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे दिलेला आहे. आता बॅक साईडचा लुक पाहूया कशा प्रकारे दिलेला आहे. बॅक साईडच्या लुकमध्ये खूप चेंजेस करण्यात आलेले आहे. वरच्या साईडला तुम्हाला रॉयल एनफील्डची बॅजिंग दिलेली आहे, त्यामध्ये तुम्हाला हॅलोजन हेडलॅम्प देण्यात आलेले आहे, तुम्ही पाहू शकता टर्न इंडिकेटर्स वगैरे दिलेले आहेत अशा प्रकारे यामध्ये दिलेले आहेत. आणि तसेच खालच्या साईडला नंबर प्लेटसाठी जागा दिली. आणि आता आपण पाहणार आहे एक्झॉस्ट साऊंड कशा प्रकारे आहे. आणि याचे एक शोरूम प्राईज ही 2,11,465 रुपये असणार आहे. आणि जर का तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तसेच आपल्या चॅनलला मराठी कार ऑटो चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मला इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका. तसेच जर का तुम्हाला रॉयल एनफील्डचा आणखी एक रिव्ह्यू पाहायचा असेल तर मी वरती आय बटनमध्ये लिंक देतो, तर त्यावरती जाऊन तुम्ही पाहू शकता. टेक केअर, बाय बाय.